गुन्हेगारीच्या अनेक घटना असतात। एक बातमी अशी समोर येते, कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव या ठिकाणी भाऊजईला गावटी कट्टा दाखवण्याच्या नादात आरोपी दीर विशाल भालेराव याच्याकडून गोळीबार झाला आणि थेट भाऊजई सुनीता हिच्या डोक्यात गोळी शिरली आणि ती गंभीर जखमी झाली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेली सुनीता यांना उपचारासाठी लोणी येथे दाखल केलं, मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केला। दीरानं केलेल्या गोळीबारात अखेर उपचारादरम्यान भाऊजाईचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे। आरोपी विशाल भालेराव आणि त्याचे दोन साथीदार घटनेनंतर पसार झाले आहेत। पोलीस आरोप्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।